नमस्कार, शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आपण पाहत आहात शानदार न्यूज। पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या। जयसिंगपूर झोपडपट्टी धारकांचे प्रश्न मार्गी लावणारच, तेव्हाच मते मागायला तुमच्या दारात येणार, उपनगराध्यक्ष संजय पाटील येड्रावकर यांचे मत। पाहूया सविस्तर बातमीपत्र। जयसिंगपूर शहरातील आठवी गल्ली राजवी गांधीनगर भागातील संत श्री बाळूमाम यात्रेनिमित्त उपनगराध्यक्ष संजय पाटील येड्रावकर यांच्या हस्ते महाप्रसादाचे पूजन करण्यात आले व उपस्थित भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आले। जयसिंहपूर येथील श्री बाळूमाम मंदिर येथे यात्रेची सुरुवात झाली आहे। त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। प्रारंभी संजय पाटील येड्रावकर व चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉ दशरथ काळे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून त्यानंतर बाळूमामाचे दर्शन घेण्यात आले आहे। उपस्थित महिला वर्गांनी मान्यवरांचे औक्षण केले आहे। यावेळी संजय पाटील येड्रावकर यांना फेटा बांधून धनगरी वेशभूषेत हातात काठी व खांद्यावर घोंगडे देऊन भंडार लावून फटाके वाजवून ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले आहे। यावेळी संजय पाटील येड्रावकर म्हणाले, मी माझी निवडणुकीची सुरुवात याच मंदिरातून बाळूमामांचे दर्शन घेऊन केलो आहे। मी पहिल्यांदा नगरसेवक झालो, मला बाळूमामांचे आशीर्वाद आहेत। तर आमदारकीच्या निवडणुकीवेळी राज्यमंत्री येड्रावकर यांनी या शहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न मार्गी लावणार म्हणून शब्द दिला होता, तर तो शब्द लवकरच पूर्ण करून मते मागायला तुमच्या दारात येणार असल्याचे मत संजय पाटील येड्रावकरांनी व्यक्त केले आहे। माजी नगरसेवक बाळासो वगैरे म्हणाले, जोपर्यंत आमचे आराध्य दैवत बाळूमामाचा भंडारा तुमच्या सोबत आहे, तोपर्यंत येणाऱ्या सर्वच प्रयत्नात गुलाल तुमच्यावर आहे। सालाबादप्रमाणे येड्रावकर कुटुंबाने यात्रेला भरपूर सहकार्य केले आहे, त्यामुळे ट्रस्टच्या वतीने व समस्त धनगर बांधवांच्या वतीने आम्ही त्यांचे ऋणी आहोत, असे बाळासो वगैरे यांनी म्हटले आहे। तर मंदिराचे अध्यक्ष भीमराव लोखंडे यांनी स्वागत व आभार मानले आहे। यावेळी सेन्सॉर बोर्डचे सदस्य, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉक्टर दशरथ काळे, नगरसेवक राहुल बंडगर, नगरसेविकासह मुक्ताई वगैरे, बाळासाहेब वगैरे, माजी नगरसेवक श्यामराव बंडगर, प्रकाश पवार, अध्यक्ष भीमराव लोखंडे, व्यापारी पतसंस्थेचे श्री बंडगर, युवराज वगैरे यासह श्यामराव मदन, सागर माने, श्रीशैल्य कोडकप्पे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। शानदार न्यूजसाठी जयसिंगपूरहून प्रतिनिधी हुसेन शेख। यात्रेच्या निमित्तानं आज ही यात्रा कमिटीच्या माध्यमातून काल जो करण्याचा कार्यक्रम असू दे किंवा या दोन तीन दिवसामध्ये यात्रेचा कार्यक्रम असू दे, आज जेवणाचा सुद्धा म्हणजे प्रसादाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केला। त्या प्रसंगी आपण उपस्थित असलेले राज्य महाराष्ट्र राज्य सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष सदस्य सन्माननीय दशरथ काळे साहेब, भीमराव लोखंडे साहेब जे ट्रस्टच्या अध्यक्ष, या विभागाचे नगरसेवक वगैरे साहेब उपस्थित, सर्वच मान्यवर सचिन असू दे, सर्वच इतर स्टेजवर आणि आपण सर्व खाली असलेले सुद्धा सर्व मान्यवर अतिशय गेल्या दोन वर्षामध्ये करोनाच्या कार्यक्रमामध्ये या यात्रा आणि या सगळ्यामध्ये आपण दूर राहिलो होतो, तर निश्चितपणे गेल्या दोन वर्षामध्ये या सर्व गोष्टीला जरी आपण बाजूला असलो तरी येणाऱ्या ह्या आता चालूला करोना कमी झाल्यामुळे यात्रा भरवली, आपण अतिशय चांगल्या पद्धतीने ही यात्रा आपण दरवर्षी भरवत होतो, पण गेल्या या दोन वर्षाचा कार्यकाळ सोडला तरी पूर्णशेकडं आपण ही यात्रा चालू केल्या। या यात्रेच्या निमित्तानं सगळं यात्रेकरूंना आणि बाळूमामावर विशेष प्रेम करणाऱ्या सर्वांनाच मी शुभेच्छा देतो। निश्चितपणे बाळूमामाच्या चरणी मी पहिली इलेक्शन लढवलो त्यावेळी इथनंच सुरुवात केली होती नारळपूरून, माझ्या आयुष्याची पहिली इलेक्शन होती की बाळूमामाला नारळपूरूनच चालू केलो, त्यामुळं बाळूमामा मंदिरवर प्रकाशला माहिती आहे या सगळ्या गोष्टी, कारण बाळूमामा मंदिरवर खूप मोठा विश्वास हा माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचा सुद्धा आहे। निश्चितपणे आज सुद्धा आलो तर इथं नतमस्तक व्हायला वाटतं की कारण एवढंच आहे की त्यांचा आशीर्वाद आहे, तो आपल्याला आयुष्यामध्ये चांगली प्रेरणा देणारा आणि चांगलं काम आपल्या हातून होत राहण्यासाठी खूप प्रेरणादायक काम इथं या मंदिरात आल्यावर होतं। निश्चितपणे येड्रावकर कुटुंब यांच्या मार्फत जिथे जिथे आपण जे जे सांगाल ते निश्चितपणे आपल्या मागे आपल्या ट्रस्टच्या मागे येड्रावकर कुटुंबीय सन्माननीय राजू पाटील येड्रावकर साहेब निश्चितपणे उभे राहतील एवढं अभिवाचन मी या निमित्तानं आपल्याला देतो। पुनश्चा यात्रेच्या निमित्तानं आणि मगाशी सचिन बोलला त्याप्रमाणे वगैरे कुटुंब यांचं असू दे किंवा सर्वच मंडळींचे जिथे जिथे अडचण असेल आणि जिथं जिथं जे काम सांगाल ते निश्चितपणे आम्ही करून देऊ एवढंच या निमित्तानं मी आपल्याला अभिवाचन देतो। पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी थांबतो। जय जय महाराष्ट्र।